भारत सरकार ने काल जो ओबीसी जनगणना आणि जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाबद्दल आम्ही केंद्र सरकारचं आणि विशेषतः प्रधानमंत्री मोदीजींचं आम्ही अभिनंदन करतो आणि आनंद व्यक्त करतो. परंतु जोपर्यंत इंग्रज होते तोपर्यंत जातनिहाय जनगणना होत होती. इंग्रज गेल्यानंतर जेव्हा देश स्वतंत्र झाला तर पहिल्याच नेहरू सरकारने आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत असा निर्णय घेतला की स्वतंत्र भारतामध्ये यापुढे जेव्हा जेव्हा जनगणना होईल त्या जनगणनेमध्ये एससींची जनगणना होईल, एसटींची होईल, मुस्लिमांची होईल, ख्रिश्चनांची जनगणना होईल, परंतु फक्त ओबीसींची जनगणना होणार नाही, ओबीसींच्या जातींची जनगणना होणार नाही असा निर्णय नेहरू सरकारने घेतला आणि तेव्हापासून ओबीसींची जनगणना बंद पडली. ही जनगणना सुरू व्हावी म्हणून फार मोठा प्रदीर्घ संघर्ष ओबीसींना करावा लागलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा ओबीसींची अधिकृत आकडेवारी आणि ऑथेंटिक आकडेवारी आतापर्यंत मिळत नसल्यामुळे ओबीसींच्या ज्या केसेस कोर्टात येतात त्या केसेसचा निकाल देण्यामध्ये बऱ्याच तांत्रिक अडचणी येतात म्हणून सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. नंतर तामिळनाडू सरकारने आपला तामिळनाडू हायकोर्टाने राज्यस्तरावर ओबीसींची जनगणना करावी म्हणून आदेश दिले होते, नंतर त्याला स्थगिती आली. 1999 देवेगौडा प्रधानमंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेतला की 2001 जी जनगणना होईल देशातली त्यावेळेस ओबीसींची जनगणना आणि जातनिहाय जनगणना करण्यात येईल असा निर्णय देवेगौडा सरकारने घेतला आणि त्यानंतर हे सरकार पाडण्यात आलं. नंतर आलेलं जे अटल बिहारी सरकार होतं या अटल बिहारी सरकारने मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत निर्णय घेतला. निर्णय कोणता होता? देवेगौडा सरकारने जो निर्णय घेतला होता ओबीसी जनगणना करण्याचा तो रद्द करण्याचा निर्णय अटल बिहारी सरकारने घेतला आणि त्यामुळे 2001 जनगणनेमध्ये ओबीसींची जनगणना होऊ शकली नाही. त्यानंतर 2011 तरी ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून त्यावेळचे खासदार माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि माननीय छगन भुजबळ साहेब, समीर भुजबळ साहेब, मुलायमसिंग यादवजी, लालूप्रसाद यादव साहेब आणि बऱ्याच ओबीसी नेत्यांनी 2011 जनगणनेमध्ये ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून पार्लमेंटमध्ये आंदोलन केलं आणि नंतर मग केंद्र सरकारने ते मान्य केलं. परंतु षड्यंत्र करून 2011 जनगणनेत ओबीसींची जनगणना होऊ दिली गेली नाही. त्यानंतर स्वतंत्र सर्वेक्षणच्या नावाने सामाजिक आणि आर्थिक जातगणना या नावाने एक स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात आला, त्याच्यातही ओबीसींची जनगणना झाली नाही कारण त्या कॉलममध्ये त्या फॉर्ममध्ये ओबीसींचा कॉलमच नव्हता. अशा प्रकारे ओबीसींची जातगणना होऊ नये, ओबीसींची जनगणना होऊ नये यासाठी अनेक षड्यंत्र करण्यात आली आणि जे जे ओबीसी नेते यासाठी आंदोलन करत होते त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, काहींना मारून टाकण्यात आलं. एवढा मोठा जीवघेणा संघर्ष ओबीसी जनगणनासाठी करावा लागलेला आहे. खरोखर हा जीवघेणा संघर्षच आहे. त्यावर मी पुस्तक पण लिहिलेलं आहे, ओबीसींची जनगणना संसदीय जीवघेणा संघर्ष, हे या पुस्तकाचं नाव आहे. तर हे पुस्तक मला लिहावं लागलं आणि 2018 11 एप्रिल ते 11 मे हे पूर्ण एक महिना आम्ही महाराष्ट्रभर ओबीसी जनगणना अभियान सुरू केलं. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही गेलो, सभा घेतल्यात, बैठका घेतल्यात, पत्रकार परिषदा घेतल्यात आणि मोठ्या प्रमाणात आम्ही महाराष्ट्रभर जनजागृती केली आणि या अभियानाचा परिणाम म्हणून दुसऱ्याच महिन्यामध्ये माननीय राजनाथ सिंग गृहमंत्री केंद्र सरकार यांनी ओबीसी जनगणना करण्याचं मान्य केलं आणि परवा तर त्यांनी आदेश काढून ओबीसी जातनिहाय जनगणना आणि ओबीसी जनगणना करण्याचं मान्य केलेलं आहे. आमच्या संघर्षाला यश आलं याबद्दल आम्ही आनंदात आहोत. परंतु एक सतर्कता बाळगली पाहिजे, आजही केंद्र सरकारमध्ये उच्च पदस्थ अधिकारी हे मनुवादी जातीवादी असल्यामुळे ते ओबीसी जनगणना होत असताना त्यात मोठ्या प्रमाणात चुका करतील, जाणीवपूर्वक एरर ठेवतील, जाणीवपूर्वक दोष निर्माण करतील आणि ओबीसींची जनगणना ही कशी जास्तीत जास्त दोषपूर्ण होईल याची ते काळजी घेतील. म्हणून केंद्र सरकारला आमची विनंती आहे की जनगणना करण्यासाठी अशाच अधिकाऱ्यांची नेमणूक करावी की जे प्रामाणिक आहेत आणि जे सतर्कता पाळतील की ओबीसींची जातनिहाय जनगणना कमीत कमी दोष कमीत कमी चुका ठेवून होईल आणि जास्तीत जास्त परफेक्ट आकडेवारी या ओबीसी जातनिहाय जनगणनेची मिळेल आणि इतरही जातींची जनगणना त्याच्यामध्ये होणार असल्यामुळे मराठा जातीची जाट, पटेल, ब्राह्मण वगैरे ज्या जाती आहेत की ज्या पुढारलेल्या आहेत त्या जातींची जनगणना त्याच्यामध्ये होणार असल्याने खरोखर मराठा समाज पुढारलेला आहे किंवा नाही याचीही आकडेवारी, याचाही डेटा या जातनिहाय जनगणनेमधून मिळणार आहे आणि त्या डेटानुसार मराठा समाज जर खरोखर मागासलेला सिद्ध होत असेल तर त्यांना आरक्षण द्यायला आपली काहीच हरकत नाही.
त्याचप्रमाणे ब्राह्मणांची जातनिहाय जनगणना होणार आहे. या जनगणनेनुसार जे काही आकडे मिळतील, जो काही डेटा मिळेल, त्याप्रमाणे जर ब्राह्मण समाज मागासलेला आहे असं सिद्ध होईल तर ब्राह्मण समाजाला आरक्षण देता येईल. आणि एकूणच ओबीसी जनगणना व जातनिहाय जनगणना केल्यामुळे आरक्षण धोरणा